नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी टे फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर काल महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जी आर आलेला आहे त्यामुळे मित्रांनो परीक्षा कधी पण होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो आता या भ्रमात राहू नका की परीक्षा कधी होतील कोरोना वाढत आहे त्यामुळे मित्रांनो अभ्यासाकडे दुर्लक्ष करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका हा मित्रांनो महत्त्वाचा सल्ला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून द्यायचा आहे तर मित्रांनो सत्य परिस्थिती काय आहे तुम्हाला पाहायचं आहे तर पा कोरोनाच्या काळामुळे मित्रांनो अगोदर दोन ते तीन वर्षापासून या ठिकाणी मित्रांनो परीक्षा बंद आहेत कुठल्याही प्रकारची भरती या ठिकाणी झालेली नाही आणि यामध्येच मित्रांनो जवळपास महाराष्ट्रातील तीन ते चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केले। केलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्मेंटने काल या ठिकाणी जी आर काढून लवकरात लवकर भरती केली जाणार असल्याची माहिती दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो यावरून तुमच्या लक्षात येत असेल की हे जे काय मित्रांनो आता पहा ज्या वेळेस मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ह्या एक्झाम घेण्यासाठी परीक्षा जे काही क संस्था किंवा जे काही कंपन्या मित्रांनो या ठिकाणी निवडलेल्या आहेत मित्रांनो यांचा कालावधी असतो आणि त्या कालावधी मित्रांनो त्यांना टेंडर देणं हे महत्त्वाचं असतं मग त्या कालावधी मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने परीक्षा जरी घेतल्या किंवा नाही जरी घेतल्या तरी मित्रांनो त्या कंपनीला पैसे द्यावे लागतात हा महत्त्वाचा मुद्दा असतो ज्यावेळेस मित्रांनो कंपनीची निवड होते त्यावेळेस मित्रांनो त्या कंपनीला टेंडर दिलं जातं आणि ते कालावधीचे त्यांना पैसेसुद्धा दिले जातात म्हणजेच मित्रांनो जर या कंपनीची निवड जर मित्रांनो उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला उदाहरणार्थ या कंपनीची निवड जर मित्रांनो तीन महिन्यासाठी झाली असेल आणि या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कुठल्याही प्रकारची जर परीक्षा जरी नाही घेतली तरी सुद्धा मित्रांनो या संस्थेला किंवा या कंपनीला मित्रांनो पैसे द्यावे लागतात त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे या कंपनीकडून आता या ठिकाणी परीक्षा घेणार आहे त्यामुळे मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आता कुठल्याही प्रकारचे भरमात राहू नका की पेपर होणार नाहीत त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते अभ्यास अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मित्रांनो तुमचे दिवस असेच निघून जातील आणि शेवटी मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये किंवा शेवटी तुमच्या पदरामध्ये निराशा पडेल त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अनमोल असा सल्ला तुम्हाला आहे की मित्रांनो अभ्यासाच्या तयारीला लागा तुम्ही अभ्यासाच्या कंटिन्यू तयारी लागा आणि परीक्षा मित्रांनो ऑनलाईन होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अभ्यासाची गतीसुद्धा वाढावी लागणार आहे कारण काय पहा मित्रांनो ज्यावेळेस ऑनलाईन परीक्षा होतात त्यावेळेस ह्या परीक्षा मित्रांनो पंधरा ते वीस दिवस चालतात आणि पंधरा ते वीस दिवस चालल्यामुळे ह्या परीक्षा शिफ्ट वाईज असतात आता आपला दिवस त्यामध्ये कुठला येईल हे आपल्याला सांगता येत नाही शिफ्ट कुठले येईल हे सुद्धा सांगता येत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्याला पेपर कसा येईल हे सुद्धा आपण सांगू शकत नाहीत पेपराची मित्रांनो काठीने पातळी या ठिकाणी कमी जास्त असू शकते त्यामुळे आपल्याला सर्व अँगलने विचार करून आतापासून अभ्यासाच्या तयारी लागायचं आहे मित्रांनो परीक्षा दोन ते तीन महिन्यामध्ये परीक्षा स्टार्ट होणार आहे दोनच महिन्यामध्ये म्हणजे मित्रांनो मार्चच्या नंतर आता फेब्रुवारीमध्ये मित्रांनो माडाच्या परीक्षा होतील त्याच्यानंतर मित्रांनो मार्चमध्ये आपल्या झेडपीच्या परीक्षा होतील झेडपीच्या परीक्षा होणार म्हणजे होणार सर्वात अगोदर सुरुवात मित्रांनो झेडपीच पासून होणार आहे त्याच्यानंतर तलाठी ग्रामशोख्या ॲड येतील परंतु मित्रांनो ही जे काही कंपन्या निवडल्या याची सुरुवात मित्रांनो सर्वप्रथम झेडपी परीक्षा पासून होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आता कुठल्याही प्रकारचे भ्रमात राहू नका की आता एक्झाम होणार नाहीत किंवा बाकीच्या एक्झामचं आता सध्या काहीच खरं नाही तर अशा भ्रमात राहू नका मित्रांनो शेवटी तुम्हाला निराशाच पडेल त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक अनमोल सल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही कंटिन्यू अभ्यासाच्या प्रवाहामध्ये राहणं हे आता गरजेचं असणार आहे आता मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्मेंटने जे काही कंपन्या निवडल्या ह्या कंपन्यासुद्धा छान आहेत आणि मित्रांनो जे काही कंपनीत मित्रांनो कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा जेवढा अभ्यास असेल तेवढं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे त्यामुळे आता तुमच्यावर डिपेंड करतो मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सांगणारे खूप जण असतात परंतु मित्रांनो आपलं स्वतःचं मन आपल्याला काय म्हणतं यावर ते डिपेंड असतं त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कुठल्या गोष्टीतून एखादा व्यक्ती तुम्हाला जो काही सांगत असतो त्यामधून कुठली माहिती तुम्हाला घ्यायची कुठली माहिती तुमच्या फायद्याची स्वतःला समजणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओच्यामध्ये माध्यमातून सल्ला देण्याचं एवढंच कारण आहे की आता भ्रमात राहू नका मित्रांनो परीक्षा या होणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना खरोखर या ठिकाणी लागायचं आहे खरोखर दोन हजार बावीसमध्ये पोस्ट हवी आहे तर त्या ते विद्यार्थ्यांनी कंटिन्यू अभ्यासाच्या प्रवाहामध्ये राहणं हे गरजेचं असणार आहे मित्रांनो हीच तुम्हाला युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनेलकडून तुम्हाला अनमोल हा सल्ला असणार आहे मित्रांनो हा सल्ला जर तुम्ही जर ऐकला आणि कंटिन्यू जर अभ्यास जर केला तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला आगामी काळामध्ये यश भेटेल तर तुमच्यावर डिपेंड करतो मित्रांनो यश तुम्हाला हवं असेल तर अभ्यास करा आणि तुम्हाला जर न आस आणि मित्रांनो यश मेहनत केल्याशिवाय मिळत नाही मेहनत ही करावीच लागेल एक्झाम आल्याच्यानंतर किंवा तारीख डिक्लेअर झाल्याच्यानंतर आपण अभ्यास करू असं जर म्हणणारे विद्यार्थी असतील तर मित्रांनो ते विद्यार्थी आजच या भरतीमधून बाद आहे त्यामुळे जर तुम्हाला लागायचं असेल तर कंटिन्यू अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे सातत्य हे असणं खूप महत्त्वाचं असतं स्पर्धा परीक्षामध्ये सातत्य अतिशय महत्त्वाचं असतं ज्या विद्यार्थ्यांचं सातत्य राहील तेच विद्यार्थी या ठिकाणी सक्सेस होणार आहे दोन हजार बावीसमध्ये तुम्हाला पोस्ट मिळेल पोलीस भरतीची सुद्धा मित्रांनो जाहिरात ही येणार आहे झेडपीची प सर्वच जाहिराती मित्रांनो आता येणार आहेत कारण की दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक आहेत आणि मित्रांनो दोन ते तीन वर्षापासून कुठल्याही प्रकारची भरती नाही त्यामुळे सर्व डिपार्टमेंटच्या परीक्षा ह्या होणार आहेत म्हणजे होणार आहे तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बादचं घंटीचं बेल बेलायकन त्याला सुद्धा प्रेस करा आणि तुमचं काय मत आहे तर मित्रांनो नक्की कमेंट बॉक्समध्ये मला या ठिकाणी सांगा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्य